नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत की लर्निंग लायसन्ससाठी ॲप्लिकेशन्स कसं सबमिट करतात आणि कशा पद्धतीने आपण घरी बसल्या लर्निंग लायसन काढू शकतो. यामध्ये दोन पद्धती आहेत लर्निंग लायसन काढायच्या. पहिली पद्धत म्हणजे तुम्ही घरी बसून आधार बेस्ड प्रणाली वापरून लर्निंग लायसन काढू शकता, आणि दुसरी पद्धत म्हणजे ऑफिसला जाऊन परीक्षा देऊन तुम्ही लर्निंग लायसन काढू शकता. तर फेसलेस सर्व्हिस जी आहे घरी बसून लर्निंग लायसन काढायची, ही आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला जायचं आहे parivahan.gov.in या वेबसाईटवर. तुम्हाला जायचं आहे, त्यावर गेल्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल. त्याच्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला जायचं आहे. याच्यानंतर असं पेज ओपन होईल. या पेजमध्ये तुम्हाला आपलं स्टेट महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे, आणि ते सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्यासमोर येईल. या पेजमध्ये तुम्हाला लर्नर लायसन्समध्ये ॲप्लिकेशन फॉर न्यू लर्नर लायसन्स इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. या ठिकाणी सर्व स्टेप्स दाखवलेले आहेत. या पूर्ण स्टेप्स आपण कंप्लीट करणार आहोत स्टेप बाय स्टेप. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला, कारण तुमच्याकडं कोणत्याही प्रकारचं लायसन नाही, त्यामुळं तुम्हाला ॲप्लिकंट डज नॉट होल्ड ड्रायव्हिंग ऑर लर्नर लायसन्स याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं पेज ओपन होईल. त्यानंतर सबमिट व्हाय आधार ऑथेंटिकेशन याच्यावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर असं पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला आधार नंबरवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा आधार नंबर इंटर करायचा आहे. आधार नंबर इंटर केल्यानंतर जनरेट OTP याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP तुमच्या मोबाईल नंबरवर, रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल आणि तो OTP तुम्हाला इथे इंटर करायचा आहे. तो OTP इंटर केल्यानंतर खालचे जे तीन चेकबॉक्स दिलेले आहेत तुम्हाला, ते तीन चेकबॉक्स क्लिक करायचे आहेत आणि त्याच्यानंतर ऑथेंटिकेट या बटनवर क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो डाटा आहे, नाव, जन्मतारीख, जेंडर, ॲड्रेस, हे पूर्ण इथं तुम्हाला दिसेल. ते कन्फर्म केल्यानंतरच तुम्हाला खाली स्क्रोल करून प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर असा फॉर्म ओपन होईल तुमच्यासमोर. याच्यामध्ये आधारचा जो डाटा होता तुमचा, नाव, ॲड्रेस, हा पूर्ण इथं तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला खाली गेल्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे, इनकम्प्लीट ॲड्रेस असेल तर तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. त्याच्यामध्ये स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट आणि तुमचं विलेज हे निवडायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला कोणत्या क्लाससाठी लायसन्स काढायचं आहे तो क्लास तुम्हाला निवडायचा आहे. म्हणजे मोटरसायकलचं लायसन काढायचं आहे तुम्हाला की फोर व्हीलरचं लायसन काढायचं आहे, त्याच्यासाठी हे क्लास दिलेले आहे. त्याच्यामध्ये मोटरसायकल विथ गिअर म्हणजे आपली हिरो होंडा स्प्लेंडर वगैरे ज्या गाड्या आहेत त्याच्यासाठी हा क्लास लागतो, मोटरसायकल विथ गिअर. आणि दुसरा क्लास चार चाकीसाठी जो क्लास लागतो तो म्हणजे लाईट मोटर व्हेकल. हे क्लास तुम्हाला या ठिकाणी निवडता येतात. तुम्हाला जर ट्रॅक्टरचं लायसन पाहिजे असेल तर तो पण क्लास याच्यामध्ये आहे, तो तुम्हाला इथून निवडायचा आहे. आणि हे निवडल्यानंतर जो समोरचं चिन्ह दाखवलेलं आहे त्याच्यावर ब्लॅक कलरनं क्रॉस केलेलं आहे, राऊंड केलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते सबमिट करायचं आहे क्लास ॲड झाल्यानंतर. आणि ॲड झाल्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्ममध्ये तुम्हाला काही गोष्टी विचारलेल्या असतील, त्यामध्ये डू यू सफर फ्रॉम इपिलेप्सी म्हणजे तुमच्या मेडिकलच्या फिटनेस बाबतीत या गोष्टी विचारलेल्या असतात, त्या तुम्हाला भरायच्या आहेत. त्या योग्य पद्धतीने भरून सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचा डाटा सेव्ह होईल आणि असा मॅसेज येईल, आर यू श्युअर वांट टू सबमिट फॉर्म वन. त्याच्यावर ओकेवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. आणि तो फॉर्म जमा सबमिटेड सक्सेसफुली आल्यानंतर या क्लोज बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर यू हॅव नॉट सिलेक्टेड डोनेट ऑर्गन, कारण खाली तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, आय एम विलिंग टू डोनेट माय ऑर्गन्स, त्याचं उत्तर दिलेलं नाही. तर ते येस किंवा नो असं सबमिट करून ओकेवर बटन क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर
तुम्हाला अशा पद्धतीनं मॅसेज येईल, कॉंग्रॅच्युलेशन्स, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. त्यानंतर ओकेवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला एक ॲप्लिकेशन रेफरन्स स्लिप जनरेट होईल. यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकेशन डेट आणि बाकीच्या डिटेल्स दिसतील. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर जायचं आहे. नेक्स्टवर गेल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे भरलेले स्टेप्स आहेत दाखवले जाईल. त्यामध्ये ॲप्लिकेशन डिटेल्स, अपलोड डॉक्युमेंट्स आणि अपलोड फोटो अँड सिग्नेचर, फी पेमेंट आणि एल एल स्लॉट ब्लू. आता आपला जो दोन स्टेप आपण पूर्ण केलेले आहेत, तिसरी स्टेप आपल्याला पूर्ण करायची आहे, अपलोड फोटो अँड सिग्नेचर. त्यामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे प्रोसीडचं ऑप्शन येईल. ते प्रोसीडचं ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर आणि फोटो अपलोड करण्यासाठी सांगण्यात येईल. तर ते फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्या फोटो आणि सिग्नेचरची जी रिक्वायरमेंट आहे ती खाली दिलेली आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला तुमचे फोटो आणि सिग्नेचर बनवायचे आहेत. तर हे दोन्ही अपलोड केल्यानंतर सेव फोटो अँड सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन येईल फीस पेमेंटचा. फीस पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर प्रोसीडवर जायचं आहे. प्रोसीडवर गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं पेज दिसेल. त्यामध्ये कॅप्चा वगैरे टाकून तुम्हाला पे नाऊवर क्लिक करायचं आहे. पे नाऊवर क्लिक करून तुम्ही पेमेंट प्रोसिजर कंप्लीट करायची आहे. कंप्लीट केल्यानंतर अशा पद्धतीचा मॅसेज येईल, पेमेंट रिसिव्ह सक्सेसफुली. त्याच्यानंतर तुम्हाला प्रिंट रिसिप्टवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमची पेमेंटची पावती ही प्रिंट करता येईल. PDF फॉर्ममध्ये ती जनरेट होईल. फीस पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे रोड सेफ्टी जे ट्युटोरियल आहे ते पाहणं बंधनकारक आहे. म्हणजे रस्त्यावर गाडी चालवत असताना काय काळजी घ्यायला हवी याची माहिती या ट्युटोरियलमध्ये दिलेली असते. ती पाहणं बंधनकारक आहे. ती तुम्ही क्लिक हिअर या बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तो बंधनकारक आहे. तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला असा एक OTP विचारला जाईल. तो OTP इंटर करायचा आहे आणि OTP इंटर केल्यानंतर तो व्हिडिओ कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला पाहायचा आहे ते विचारण्यात येईल. ती भाषा निवडून तुम्ही सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल. या पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा व्हिडिओ पाहता येईल. हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला लक्ष देऊन पाहायचा आहे आणि रस्त्यावर गाडी कशी चालवायची हे पूर्णपणे समजून घ्यायचं आहे. नंतर कंप्लीट झाल्यानंतर व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर असं पेज येईल, आय कन्फर्म दॅट आय हॅव व्ह्यूड द कंटेंट कम्प्लिटली. त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि सक्सेसफुली व्ह्यूड ट्युटोरियल असं येईल आणि प्रोसीड टू LL टेस्ट असं येईल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर असं पेज ओपन होईल. या पेजमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ आणि पासवर्ड जो की तुमच्या मोबाईलवर आलेला असेल ट्युटोरियल पाहिल्यानंतर तो इथं टाकायचा आहे. आणि इथं टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला वाचायचे आहेत की टेस्ट कशा पद्धतीने द्यायला पाहिजे. ते वाचल्यानंतर प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या परीक्षेची भाषा निवडायची आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश. आणि ती भाषा निवडल्यानंतर खाली जे चेकबॉक्स दिलेले आहेत ते वाचून क्लिक करायचं आहे आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची परीक्षा सुरू होईल आणि त्या परीक्षेमध्ये 15 प्रश्न असतील. त्या प्रत्येक प्रश्नासाठी 30 सेकंद दिलेले असतील. त्या 30 सेकंदात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला त्या 15 पैकी 9 मार्क, म्हणजे 9 प्रश्न जर तुमचे बरोबर आले तर तुम्ही त्या परीक्षेमध्ये पास व्हाल. तर एक एक प्रश्न त्याच्यामध्ये पर्याय असतील. त्या जो बरोबर पर्याय आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला कन्फर्म या बटनवर क्लिक करायचं आहे. आणि जेव्हा तुमची एक्झाम पूर्ण होईल, तुमचे मार्क हे 9 पेक्षा जास्त, 9 किंवा 9 पेक्षा जास्त असतील, त्यावेळेस असं एक पेज जनरेट होईल. त्यामध्ये पास वर टिक केलेलं असेल. ते टिक आल्यानंतर तुम्ही तुमचं लायसन्स प्रिंट करू शकता. आणि जर तुम्ही जर फेल झालात तर तुम्हाला परत एक 50 रुपयाची फीस भरून नंतर परीक्षा परत द्यावी लागेल. तर पास झाल्यानंतर
लर्निंग लायसन्स कसं प्रिंट करायचं ते बघू आपण. तर जो आपण लर्निंग लायसन्स सेक्शनमध्ये गेलो होतो तिथं प्रिंट लर्नर लायसन असं एक ऑप्शन असेल, त्या ऑप्शनवर जायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर प्रोसिडवर क्लिक करायचं आहे, तिथं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्याच्यानंतर एक OTP तुमच्या मोबाईलवर येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. तो OTP सबमिट केल्यानंतर तुमचं लर्निंग लायसन PDF स्वरूपात जनरेट होईल, त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता.